तर आज दिवस आला पुणेची परीचा शांभवी नाव आहे तिचं, तिचं बड्डे आणि बोर्डनान करायचं। तर इथे आलेलो आहे इंडियन ग्रोसरी स्टोअरला, जे बोर्डनान आहे त्यासाठी लागणारे साहित्य घ्यायला। तर अजूनही स्नो गेलेलं नाही, सो हात पकडून पकडून जावं लागतं, कुठे पडू शकतो सांगता येत नाही। आणि बोर्डनाण्यासाठी काय काय सामान लागतं सगळं मी मैत्रिणीला विचारून घेतलं होतं, माझं फर्स्ट आहे, मला एवढं जास्त माहिती नव्हता। तर काही मुरमुरे आणि काही कलरफुल चॉकलेट्सचे पॅकेट आणि तिळगुळाचे हे आणलेला होता मी पॅकेट एक। सो बोरं होते, खूप मोठमोठे होते, डोक्यावर पडले की लागणार, किंवा ह्यांना खोकला वगैरे आहे म्हणून नाही घेतला मी। आणि याच्यानंतर आता सॅम्स क्लबला, इथे परीसाठी जे बड्डे गिफ्ट आहे ऑर्डर केलेला होता, पण ते स्नोमुळे आलेला नव्हता। पण संगमेशना माहिती होता की याच्यातलं कधीतरी तिच्यासोबत गेलेले होते त्यांनी ग्रोसरीला, तो इथला गिफ्ट आवडलेला होता तिला असं सांगितलं त्यांनी। मुलं आहेत, आता किती पाहिजे टॉईज किती असेल तरी त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात। ब्लँकेट्स वगैरे होते चांगले चांगले, पण ब्लँकेट्स थोडी देऊ शकतो बड्डेला, सो हे यात लाईट वगैरे लागतात म्हणून प्रजोत पण सांगितला, जे आमचे निरीक्षण नसतात ते प्रजोतचे लहान मुलांचे असतात, सो त्यांनी लाईट लागतात म्हणून सांगितल्यावर संगमेश हो म्हणले। हो परी पण तेच म्हणत होती, म्हणजे लाईट्स लागतात, आवडलं होतं तिला, सो हेच घेऊया। आणि एक द चॉकलेट पॅकेट घ्यावं म्हणून इथे चॉकलेट सेक्शनमध्ये आलो, आमच्यासाठी काही दिवसापूर्वी घेतलेला होता मिक्सवाला चॉकलेट, पण ते नव्हता इथे, सो पिंक आहे आणि तीही मुलगी आहे चालेल पिंक म्हणून तेच उचललं आम्ही। कसंही मुलांना चॉकलेट्स तर आवडतातच, सो घेतलो आणि इथे पोचलो घरी। आणि बड्डेची तयारी चालू आहे, संगमेश आणि त्यांनी दादा ओमकार दादा करत आहेत आणि मी इथे करत आहे काइट्स प्रिंट काढलेलं होतं आम्ही, जास्त नाही काय। आणि ह्याच्यासाठी बोंडाण्यासाठी मी झेंडूचे फुलं पण ऑर्डर केले होते, ते पण सोबत आलेले नव्हते। सो तयारी करता करता इथं चहा बनवले मैत्रिणींनी, म्हणजे ऐश्वर्या, सो चहा पिलो आणि आता रेडी व्हायचं टाईम। प्रत्युषा एवढं क्लोज झाली आहे, आंटी आंटी आई आई म्हणत त्यांच्या मागंच लागते। सो हा रेडी झालेला आहे प्रत्युषाचा ड्रेस, प्रत्युषा आणि शांभवीचा सेमच आहे आणि इथे आहे प्रजोतचा। सो सगळे घालायला स्टार्ट केलं, थोडंसं टाईम लागणार होता आणि अजून काही फ्रेंड्स येणार होते, पण ते आम्हाला लवकर बोलवलं होतं त्यांनी की कारण बोलणं आधी करून घेऊ अंधार होण्याच्या आधी, आणि आम्हाला रिटर्न जायलाही थोडं जास्त वेळ लागतो, सो लवकर करून झाल्यावर बरं। सो आम्ही इथे रेडी करत आहे, वेळ तर लागतोच, खूप दुपारी करायचाच विचार होता पण इथे संध्याकाळ वाजलेलाच होता। आणि प्रत्युषा तर परीसोबत पण शांभवीसोबत एवढं क्लोज होती, ती येतच नाही, तिच्या मागे 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 खेळत असती। घरी असताना न्यू ड्रेस म्हणले की येऊन पटकन घालती, पण इथे नको होतं तिला, परीच्या मागं फिरत होती ती। सो घातले हे जे हातातले घालायचे असतात, प्रज्योतला आणि परीला आलेच नाही, प्रत्युषाला एकटीला आले, आणि गळ्यातले जे होते दागिने ते आले तिला, आणि तिला थोडं खालीच होत होता, गाठ मारून टाकले मी खाली, बाजूबंद वगैरे होते ते काही नाही आले। आणि इथे मेकअप करत आहे परी, पण प्रत्युषा नको म्हणली, तिला सर्दी होता त्यामुळे थोडंसं ती फ्रेश पण दिसत नव्हती। इथे बघा टिकली लावली मी, आत्ता व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कळालं मला की म्हणजे ती कधी काढून घेतली टिकली, काढू नको म्हणून सांगून तिकडे काय करायला लागले की इकडे काढून टाकली। टिकली कुठे गेली? गेली काढली गेलं असेल काय। हे बघा टिकली, म्हणजे आता स्वतः मी लावलेलं काढून स्वतः लावत बसायचं, हे असतं लहान मुलांचं। परीच्या मागे मागे तर फिरत आहे, दोघांना खूप आनंद होतं, एवढं रिक्वेस्ट करत होती त्या दिवशी संगमी सांगितले नंतर की इथे वर खेळताना परी अंकल प्लीज आज एक दिवस थांबा ना तुम्ही, थांबा ना म्हणत होती ती। तर आता चालू रेडी, म्हणजे बोंडाण्यासाठी सगळं झालेलं आहे, सो इथे डेकोरेशन पण झालेलं आहे रेडी बर्थडे, आणि ह्याचा सेम झेंडूचे फुलं आले असते तर छान झालं असतं, पण ते एवढं मिस झाला। तर प्रत्युषाला माहीत नाही सगळं घालून सेम सेम घालून बसलेलो आहे असं वाटायला तिला, कारण सगळ्यांचं मोस्टली ब्लॅकच झालेलं आहे। काही नाही, फर्स्ट टाईम होता एवढा, म्हणजे माहीत नव्हता, पण नेक्स्ट टाईम अजून प्रत्युषा छोटीच असणार आहे, तिचं नेक्स्ट टाईम पण करूया अजून जास्त बेटर। सो इथे मी हे सगळे काय म्हणतो त्यांना माहिती नाही मला, पण मिक्स करत आहे। ऐश्वर्या नव्हते इथं, म्हणजे त्यांनी असलं असतं तर आठवण म्हणजे कळालं असतं यांना काय म्हणतात म्हणून, पण सगळे पाहिला होता लास्ट इयर मी, खूप सगळ्यांचे व्हिडिओज पाहिले होते पण करता आलं नव्हतं, एकटीच होते। सो इथे मस्त मराठी फॅमिली मिळाला, छान वाटला करायला,
कलरफुल झालेला आहे ते चालू झालेला आहे। ऐश्वर्याला मी स्टार्ट करायला सांगितले कारण मला माहित नाही आणि वेगळंच काहीतरी करता त्यांनी ओवाळायचं पण औक्षण म्हणले त्यांनी। सो प्रत्युषा किती छान बसती बघा, मला खूप छान वाटतं त्यांचं दोघींचं। इथं फॅमिलीसारखं मिळाले ना, आता फॅमिलीचं प्रेम तर नाही मिळत सो ह्यांच्यासोबतच, म्हणून ते दोघी असं म्हणतात की इथेच राहा। प्रत्युषा पण सोडून यायला नको म्हणते ती, आणि घरी गेलं की सारखं मिस करत असती। दीदी 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 प्रत्येक गोष्टीत दीदी। प्रज्योतला मुकुट काय म्हणतात माहीत नाही, ते सगळ्यांसाठी आलेले आहेत हे दोघी तर मुली नकोच म्हणले, पण प्रज्योतला जे आहे बांधायचं ट्राय करत आहोत। त्याचे केस पण उंच नसल्यामुळे क्लिप पण लावता येईना, पण बांधता येईना, ते पडत आहे सारखं। ट्राय करून असं बसा बसवला, आपण कुंकू लावायला गेलं की परत पडून टाकलं, जाऊ दे काढूनच टाकू म्हणून काढून टाकलो आम्ही। असा तसा झाला, नेक्स्ट इयर फर्स्ट आधी प्लॅन करूया, सगळं छान होईल। पण प्रज्योतचा मे बी त्याचं पण चान्स संपेल, याच वेळेस सगळे दागिने त्याला घालता आलं नाही, नेक्स्ट इयर काय घालणार। सो घरात बनवायचं पण ट्राय करू शकतो त्यांच्या साईजनी। तर इथंही माझंही ओवळून झालेलं आहे, इथे स्टार्ट केलेलं आहे घालायचं वरून। पकडून खातात माहीत नव्हता, बरी पकडून खात होती, मला वाटलं असंच फन असेल, पण मी नंतर व्हिडिओमध्ये पाहिले की खूप मुलं पकडून पकडून खात असतात ते चिमोरे वगैरे, आणि कँडी असल्यामुळं प्रत्युषा बसून टाकली ती मध्ये, आणि नंतर हे सगळं गोळा करायला आता बड्डेचं तयारी करायचा होता। सो ऊट म्हणताना उठतच नव्हती, सगळे कँडी हात तर एवढे एवढे आहे, सगळे कँडी गोळा करून घेत होती प्रत्युषा। अजून तिला कळत नाही ना आता नेक्स्ट बड्डेची तयारी म्हणून, कळालं असतं तर मे बी ती सोडली असती, पटकन उठली असती। तर ही आली आमची बड्डे गर्ल चेंज करून। सो तिने आमचा सकाळपासून वेट केलेला होता, पण आम्हाला लेट झाला आणि लेट पण गेलो आम्ही। थोडंसं खोकला वगैरे आहे प्रज्योत प्रत्युषाला आणि भयानक थंडी होता। आणि हे आलेला आहे परीचा शांभवीचा केक, बर्थडे केक। आणि हे अजून एक फॅमिली होता, मराठीच होता, छान वाटलं त्यांना पण भेटून। प्रत्युषा जी आहे फर्स्ट बड्डे अटेंड करत आहे, सो आणि आंटीसोबत एवढं जमलं आहे तिचा, त्यांना सोडून कुठे राहतच नाही ती नव्हती, ती पटकन गेली त्यांच्या मांडीवर बसली। आणि मेन म्हणजे मी म्हणले होते की त्यांना भेटूया, ज्यांनी प्रज्योत आणि प्रत्युषाला गिफ्ट पाठवलेले आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, हीच ती फॅमिली आहे ज्यांच्या पॅरेंट्सनी, दोघांच्या पॅरेंट्सनी प्रज्योत आणि प्रत्युषासाठी गिफ्ट दिलेले आहेत, ज्यांना मी बघितलं पण नाही आणि बोलायचाही होता, ते राहून गेला। अजून तिकडे अंधार होता, रात्र होता इंडियामध्ये, सो राहिला। तीच करेल प्रत्युषाच करेल। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. Mama clap kar, clap clap. Happy birthday to you. किती खुश झालेली आहे प्रत्युषा, छान वाटलं तिचं बघून। आणि प्रज्योत मोठा झालेला आहे, छान बसलेला आहे, त्याचं पण छान वाटलं, म्हणजे कळून घेतो आता असं कुठं जबरदस्ती किंवा मलाच पाहिजे असं करत नाही आहे, शांत बसून टाकलेला आहे आणि गेलेला आहे तो पण। त्यांना पण खूप छान वाटतात त्याचे काका, त्याला जातो तो। ते परी केक सगळ्यांना खाऊ घातली। तर आता जेवणाचं टाईम, जेवण बनलेलं आहे खूप टेस्टी टेस्टी। हे मी जस्ट प्रत्युषासाठी म्हणून घेतलेली आहे, म्हणजे सगळ्या तऱ्हेचं, पण अजून मला पण घ्यायचं बाकी आहे। ह्यांचं खेळ चालू आहे इथे, लवकर पटपट खाऊन घेतले ते सगळे, आणि त्यांना खेळायला टाईम नाही मिळाला, सो आता थोड्या वेळात जायचं पण आहे इथून आम्हाला। सो खेळत आहेत प्रज्योत, तसंच खोकलत आहे कारण जेवण केलेलं आहे तो। थोडं जेवण वगैरे खाल्लं की लगेच खोकला यायला लागला होता तो। सो इथे रिटर्न चाललो आम्ही, म्हणत म्हणत अंधारा झाला, 5:30 अंधार होतो, अजून निघणार कधी मग। आणि हायवेवर थोडाही स्नो नाही आहे, साईडला दिसत आहे थोडाही म्हणायला काय। तर असा झाला दोन्ही कार्यक्रम एकदम। आणि हे नुसतं दिसायला सुंदर नाही तर मनाने पण खूप सुंदर, लोकांसोबत आमचं गाठ पडला। त्यांना आज नाही झाला तर नेक्स्ट, म्हणजे पुण्यातच राहतात त्यांनी, सो तिथे कधी ना कधी भेटतोच त्यांना। चला परत नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया, बाय बाय।